सत्ता गेली की वासे फिरतात असं म्हटलं जातं, याचीच प्रचिती आता देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा येऊ लागले. काय घडलंय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुम्हीच बघा. सत्ता जाताच फडणवीसांच्या अडचणीत वाढ. कोर्टानं फडणवीसांना बजावलं समन्स. देवेंद्र फडणवीसांसाठी मोठा धक्का. मुख्यमंत्री पद जाताच देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या शपथपत्रात फडणवीस यांनी 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयानं समन्स बजावलंय. नागपुरातील वकील सतीश उईके यांनी फडणवीस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. फडणवीस यांच्या विरुद्ध 1996 आणि 1998 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. या प्रकरणी न्यायालयाकडून देण्यात आलेल्या समन्सची नागपूर पोलिसांनी अंमलबजावणी केली आहे. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली जेव्हा राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे फडणवीसांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.